नमस्कार. विमेन्स क्रिक झोनच्या वीकली ब्रीफिंग्स विथ सुनंदन लेले या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या दोन्ही बातम्या अर्थातच भारतीय क्रिकेटच्या संदर्भातल्या आहेत. भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावरती आहे. एकमेव कसोटी सामना मुलींनी कष्ट करून अनिर्णित राखण्यात यश मिळवलं आणि त्याच उत्साहाने विश्वासाने वन डे सिरीजमध्ये त्यांनी पाय ठेवला होता. पहिल्या दोन वन डेमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला, परंतु शेवटच्या म्हणजे तिसऱ्या वन डेमध्ये भारतीय संघाने बाजी उलटवून दाखवली. पहिली गोष्ट म्हणजे बॉलिंग करत असताना आपल्या स्पिनर्सनी समोरच्या संघाला म्हणजे इंग्लंडच्या संघाला 219 धावामध्ये रोखण्याची किमया करून दाखवली. आणि त्याच्यानंतर जबरदस्त बॅटिंग फॉर्ममध्ये असलेल्या कप्तान मिथाली राजनी सूत्र आपल्या हाती घेतली आणि तिसऱ्या वन डेमध्ये विजयाकरता गरजेच्या असलेल्या 220 धावांचा पाठलाग रोमहर्षक पद्धतीने केला. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला 10 जास्त धावा हव्या होत्या. शेवटून दुसरी ओव्हर थोडीशी कठीण गेली. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 रन जिंकायला पाहिजे असताना स्नेहा राणा आऊट झालेली होती आणि त्याच्यानंतर 2 सिंगल काढून आणि नंतर मिथाली राजनी कडक बाउंड्री मारून नाबाद 75 धावा करून भारतीय संघाला विजय मिळवून दिलेला आहे. त्यामुळे वन डे सिरीजची शेवट ही सुखद झालेली आहे आणि ज्याला कारण होती कप्तान मिथाली राज, कारण तिने तिन्ही वन डेमध्ये अप्रतिम बॅटिंग केली. दुसरी बातमी अर्थातच भारतीय क्रिकेट संदर्भात परत एकदा आहे आणि हे सांगत असताना मला एक गाणं आठवतं, देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के. तशी गोष्ट महिला क्रिकेटच्या बाबतीत यावर्षी होताना दिसतीय, कारण उपरवाला म्हणजे BCCI ह्यांनी यावेळेला डोमॅस्टिक सीझन एकदम जोरदार करायची योजना आखलेली आहे. महिलांकरता वन डे सिरीज होणार आहे, त्याबरोबर वन डे चॅलेंजर टूर्नामेंट होणार आहे, T20 टूर्नामेंट होणार आहे आणि त्याचबरोबर एज ग्रुप म्हणजे Under-23 सुद्धा एक टूर्नामेंट BCCI यावेळेला भरवणार आहे आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रिकेटसुद्धा जोरदार आयोजित केलं जाणार आहे. ही गोष्ट भारतीय महिला क्रिकेटकरता अत्यंत सुलक्षणाची मानता येईल, कारण गेलं जे वर्ष होतं त्यावेळेला महिलांना जास्त क्रिकेट खेळायला मिळालं नव्हतं, पुरुषांचीसुद्धा रणजी ट्रॉफी झालेली नव्हती. त्याचा जर का विचार केला तर हे जे मौसम येतो आहे 21-22 त्याच्यामध्ये मुलींना भरपूर क्रिकेट खेळायला मिळणार आहे आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला मिळणार आहे. म्हणून मी पहिल्यांदा गाणं म्हणलं की देने वाला जब भी देता देता छप्पर फाडके. BCCI छप्पर फाडके यावेळेला क्रिकेट देण्याची योजना आखलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की पाकिस्तानचा संघ हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरती आहे, परंतु पाकिस्तान संघाला वेस्ट इंडिजला तोंड देणं हे खूप कठीण गेलेलं आहे. वेस्ट इंडिजनी 3-0 विजय मिळवलेला आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजची धुरंधर खेळाडू स्टेफनी टेलर हिने संपूर्ण सामनाच आपल्या नावावरती घेतलेला आहे, कारण पहिल्यांदा बॉलिंग करत असताना तिने 4 फलंदाजांना बाद केलं फक्त 17 धावा देऊन आणि त्याच्यानंतर बॅटिंग करत असताना नॉट आऊट 40 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दाखवला. वेस्ट इंडिजचा संघ सध्याच्या घडीला जोरदार फॉर्ममध्ये आहे हे एकदा परत स्टेफनी टेलरनी दाखवून दिलेलं आहे. संपूर्ण जगाला कोविड महामारीनी भंडावून सोडलेलं आहे आणि त्याचा परिणाम आता इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या 100 टूर्नामेंटवरती होताना दिसतोय. त्याचं कारण ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतलेली आहे. वैयक्तिक कारणास्तव कोविडच्या भीतीमुळे त्यांनी माघार घेतलेली आहे. याच्यामध्ये खरोखर मोठमोठ्या खेळाडू आहेत, मी तुम्हाला काही नावं सांगतो. एलिसा हिली, मेग लॅनिंग, एमेलिया कर याच्यासारख्या चांगल्या खेळाडूंनी 100 स्पर्धेतनं माघार घेतली आहे. परंतु एका वेळेला जिथं खड्डा निर्माण होतो तेव्हा दुसरीकडे डोंगर निर्माण होतं असं म्हटलं जातं, तशीच ही गोष्ट घडली आहे. कारण ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळणार नसल्याचा फायदा साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना मिळणार आहे, कारण 100 टूर्नामेंट करता विविध संघांनी बदली खेळाडू म्हणून साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना धपाधप साईन केलं आहे. म्हणून मी म्हटलं की एकीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडू नसल्याचा फटका हा काही प्रमाणात 100 टूर्नामेंटला जाणवेल, परंतु दुसरीकडे साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंना मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायचं भाग्य लाभेल. मॅथ्यू मॉट हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे आणि का नाही ऐकणार. या प्रशिक्षकांनी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला जबरदस्त यशाचा मार्ग दाखवलेला आहे.
ॲशेस असू देत म्हणजे इंग्लंड विरुद्धची सिरीज असू देत, मुख्य वर्ल्ड कप असू दे, टी ट्वेंटी वर्ल्ड कप असू दे, सगळीकडे ऑस्ट्रेलियन संघ जो दणादंड विजेता ठरला त्याला कारणीभूत होती जशी चांगली टीम होती तसाच प्रशिक्षक मॅथ्यू मॉटसुद्धा होता. आणि हेच कारण आहे की ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मॅथ्यू मॉटला अजून 2 वर्ष प्रशिक्षक पदावरती मोठ्या आनंदाने नेमलेलं आहे. आणि त्याला साथ देणारे बेन सॉयर, कारण हा एक जबरदस्त प्रशिक्षक ऑस्ट्रेलियन महिला संघाला बॉलिंग कोच म्हणून नेमला गेलेला आहे. अगोदरपासूनच मॅथ्यू मॉटला तो जबरदस्त साथ देत होता सहाय्यक प्रशिक्षक म्हणून, परंतु त्याला आता फुल टाईम बॉलिंग कोच म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नेमलेलं आहे. त्यामुळे मॅथ्यू मॉट हा परत एकदा आपल्या प्रशिक्षणाची कमाल हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटवरती करून दाखवायला तयार झालेला आहे. याचा फायदा त्यांना येणाऱ्या वर्ल्डकपमध्ये होणार आहे, तसंच कॉमनवेल्थमध्ये सुद्धा टी ट्वेंटी होणार आहे त्याच्यातसुद्धा मॅथ्यू मॉटचा फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर भारताविरुद्धचा पिंक बॉल टेस्ट मॅच हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय राहणार आहे. आणि त्यामुळे मॅथ्यू मॉटचं प्रशिक्षण हे ऑस्ट्रेलियन टीमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे हे लक्षात घेऊनच त्याला 2 वर्षाचा प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे. हा होता या आठवड्याचा आढावा. पुढच्या आठवड्यात वीकली ब्रीफिंग्स विथ सुनंदन या कार्यक्रमामध्ये आपण परत एकदा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.